मराठवाड्याला विशेष दर्जाच्या मागणीसाठी मराठवाडा विकास सेनेच्या वतीने क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. पुढील 5 वर्षासाठी मराठवाड्याला विशेष दर्जा देऊन विकासासाठी 10 लाख कोटी रुपयाचे पॅकेज द्यावे या मागणीसाठी मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी क्रांती चौकात निदर्शने करण्यात आले. मराठवाड्यातील जनतेत जागृती करण्यासाठी अभियान सुरू करण्यात येणार आहे. दरडोई सरासरी उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक, पक्क्या घरांची संकल्पना, रोजगाराची उपलब्धता, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक निकषांचा सरकारने विचार करण्याची गरज आहे अशी अपेक्षा पाटील यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पिण्याचा प्रश्न, 80% खेड्यांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती पर्याय सरकार शोधत. मराठवाड्यातल्या बेकारीबद्दल विचार करायला तयार नाही. मराठवाड्यामध्ये 1 लाख कोटीचा अवशेष भरून निघायचा आहे, सरकार त्याच्यावर विचार करत. म्हणजे या सगळ्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं, स्वातंत्र्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचं स्थान काय. एकेकाळी जगाशी आम्ही व्यापार करणारी यादवांचं राज्य असलेला मराठवाडा आज भिकेला लागण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातल्या सुरक्षितता नाही, मराठवाड्यात पाणी नाही, मराठवाड्यात अन्न नाही, मराठवाड्यात शेतकरी सुखी नाही, मराठवाड्यातला प्रत्येक नागरिक हा परेशान आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार शांत आहे. सरकारला जाग येण्यासाठी, सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी म्हणून आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा निषेध करण्यासाठी जे जे सरकार आली आतापर्यंत त्या त्या सगळ्या सरकारावरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, म्हणून मला या ठिकाणी मागणी करायची आहे सरकारकडे आणि पोलिसांकडे सुद्धा. काही दिवसांनी मी पोलिसांकडे जाणार आहे आपण सगळेजण. मराठवाड्यात आतापर्यंत ज्या 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आतापर्यंत ज्या ज्या सरकारने काम केलेलं आहे त्या सरकारवरती गुन्हे दाखल करावी अशी प्रमुख मागणी या ठिकाणी या निमित्ताने करणार आहे. 302 ह्या गुन्ह्याखाली त्यांना अटक झाली पाहिजे अशा दृष्टीने आपलं आंदोलन उभं राहणार आहे. आणि मराठवाड्याला विशेष दर्जा द्यावा, मराठवाड्याचं शेतकऱ्यांचं राहणीमान उंच करावं, मराठवाड्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी मागणी करतो का केंद्र सरकारने विशेष पॅकेज देऊन 10 लाख कोटी रुपयाचं पॅकेज द्यावं आणि महाराष्ट्रातल्या ज्या मराठवाड्यातल्या मागासलेल्या असलेल्या शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी मागणी करतो. या निमित्तानं अनेक मागण्या आहेत. मराठवाड्यातला शेतकरी सुखी नाही तर शिक्षणाचा सुद्धा बट्टाबोल झालेला आहे. मराठवाड्यातल्या सगळ्या तरुणांना, सगळ्या तरुणींना पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण मोफत मिळालं पाहिजे अशी माझी मागणी आहे या निमित्ताने. आणि म्हणून 10 लाख कोटीचं पॅकेज मराठवाड्यामध्ये 5 वर्षासाठी मराठवाड्यातल्या नागरिकांना द्यावं अशी माझी केंद्र सरकारला मागणी आहे. या निमित्तानं या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी काळ्या भीती लावून निषेध करीत आहोत. यावेळी मराठवाडा विकास कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.